हेलो हेलो हेलो। हेलो हाँ बोला। तुपकर साहेब नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे बोलतोय लेट्स अप मराठी मधून। हाँ नमस्कार नमस्कार बोला। सकाळपासून बातम्या येत आहेत तुमच्यात आणि राजू शेट्टींमध्ये बेमनाव असल्याचा, गैरसमजाचं वातावरण असल्याचा, तुम्ही संघटना सोडण्याच्याही बातम्या येत आहेत, नेमकं काय या बातम्या खऱ्या आहेत काही? असं आहे की आमच्या भागातल्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये बऱ्याच दिवसापासून खदखद आणि अस्वस्थता आहे। बरं, लोकांची नाराजी आहे। नेमकी कशाबद्दलची नाराजी आहे ही? नाही, राजू शेट्टी साहेबांनी मध्यंतरी या परिसरात जेव्हा दौरे केले, या भागात आमच्या दौरे केले, त्यावेळी आम्हाला साईडलाईन करून ते दौरे केले। आम्हाला बरं कुठेही कळवलं नाही दौरे झाले। ते दौरा झाल्यावरच आम्हाला कळलं की शेट्टी साहेब या भागात येऊन गेले। बरं आता एका बाजूला तुम्ही म्हणताय की तुम्हाला बुलढाणा लोकसभा लढवायची आहे आणि बरं दुसऱ्या बाजूला तुम्ही आम्हाला सोडून त्या ठिकाणी दौरे करतायत, याचा अर्थ आम्ही काय समजायचा? बरं त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजीचा सूर होता। मग काल पदाधिकाऱ्यांची आणि प्रमुख लोकांची बैठक झाली आमची बुलढाण्यामध्ये, आणि बरं त्यामध्ये मनमोकळेपणाने गेल्या 20 वर्षात आपण काय काय केलं बाबा चळवळीमध्ये, ते एक मनमोकळेपणाने सगळे कार्यकर्ते बोलले। मी सुद्धा 20 वर्षात पहिल्यांदाच एवढा व्यक्त झालो कार्यकर्त्यांसमोर, कारण मला आतून जे सगळं माझं साचलेलं होतं ते मी काल सगळ्यांसमोर व्यक्त केलं। मग तुम्ही खरंच संघटना सोडण्याच्या मार्गावर आहात की काय? नाही, काल मी सांगितलं की स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे। प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून आम्ही हे सगळं वाढवलेलं आहे। हो ही हो संघटनाच आम्हा कार्यकर्त्यांची आहे। ज्यांनी ज्यांनी संघटना वाढवली त्या प्रत्येक कार्यकर्त्याचा या संघटनेवर अधिकार आहे। त्यामुळे महाराष्ट्रभर आम्ही चळवळीचं काम या निमित्तानं करणार आहे आणि तरुणांची भली मोठी फौज या महाराष्ट्रामध्ये मी आता येणाऱ्या काळामध्ये उभी करणार आहे। भले इथे शेतकरी संघटनेत जरी ते लोक नसतील, वेगळ्या वेगळ्या चळवळीत काम करत असतील, पण तरुण असेल, प्रस्थापितांच्या विरोधात भांडत असतील, गरीब घरातला पोरगा काहीतरी नेतृत्व म्हणून उदयाला येण्याचा प्रयत्न करत असेल, अशा तरुणाच्या पाठीशी उभं राहून हजारो तरुणांची फौज मी येणाऱ्या काळामध्ये उभी करणार आहे। 20 वर्षात मी महाराष्ट्र अनेक वेळा पायाखालून काढला, अनेक वेळा महाराष्ट्रात दौरे केले, एक एक दोन दोन तीन तीन सहा सहा महिने घर सोडून मी त्या त्या जिल्ह्यात राहून संघटना वाढीचं काम केलं। कोल्हापूर नंतर संघटना आम्ही बुलढाण्यात आणली आणि बुलढाण्याच्या नंतर मी आणि सदाभाऊंनी महाराष्ट्रभर संघटना वाढवण्याचं काम त्या ठिकाणी केलं। अनेक कार्यकर्त्यांनी केलं, पण आम्ही फुल टाइम आणि दोन दोन चार चार सहा सहा महिने आम्ही घराच्या बाहेर होतो। आम्ही नाही कशाची पर्वा केली घरादाराची, कधी आम्ही ना कुटुंबाची पर्वा केली। 20 वर्ष चळवळीत योगदान दिल्यानंतर जर तुमच्या वाट्याला ही परिस्थिती येत असेल तर कार्यकर्त्याची मानसिकता काय राहत असेल? मग तुमचा नेमका नेतृत्वावरती आक्षेप आहे की एकूण संघटनेच्या कार्यपद्धतीवरती आक्षेप आहे? नाही, मी काल बोलताना सांगितलं की नेतृत्वाच्या खांद्यावर मान टाकून जेव्हा कार्यकर्ते जीव वाळून टाकत असतात किंवा त्या विचारांनी भारून चळवळीत येत असतात, हे कार्यकर्ते कशाची पर्वा करत नसतात। घरादाराची राख रांगोळी झाली तरी चालेल, पण नेतृत्वावर त्यांचा विश्वास असतो। नेतृत्वाच्या खांद्यावर मान टाकल्यावर ती मान कापायची का त्या नेतृत्वाला सोबत सरळ घेऊन पुढे जायचं, त्याला कवेत घ्यायचं, हे नेतृत्वाने ठरवायचं असतं। एखादा कार्यकर्ता जेव्हा मोठा होतो, नेता म्हणून उदयाला आला, की त्याचे पाय छाटण्याचं काम जर एखादं नेतृत्व करत असेल तर कार्यकर्त्यांनी बघायचं कुणाकडं, हा प्रश्न अनेक वेळा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि मग कार्यकर्ता व्यथित होतो। तर माझा कुणाशी वाद नाहीये। मला कळलं की आता त्यांनी सांगितलं आमच्या वरिष्ठांनी की माझ्या जिल्ह्यातल्या कोणत्या कार्यकर्त्याशी वाद आहे। माझा जिल्ह्यात कुणाशी वाद नाही, माझा कार्यकर्त्याशी कोणताही वाद नाही। कार्यकर्त्याला मी देवाच्या भूमिकेत मानणारा माणूस आहे। पण राजू कार्यकर्ता शेट्टींचं तर मत आहे की तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाला जात नाही, ते तुमच्या कुठल्या कार्यक्रमाला येत नाही, जे प्रशांत नावाचे कार्यकर्ते आहेत असं त्यांचे? अजिबात नाहीये, असं अजिबात नाहीये, माझा कुणाशीही वाद नाहीये जिल्ह्यामध्ये। जिल्ह्यात काय, जिल्ह्याच्या दोघांमध्ये विळ्या भोपळ्याचं वैर आहे, त्यामुळं कदाचित त्यांच्याकडून त्यांना प्रशांत रविकांत तुपकरांना मेसेज गेला नसेल की येणार आहे नाही नाही वगैरे नाही असं. ते 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 चुकीचं आहे सगळं। माझा जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्रात कोणत्याही कार्यकर्त्याशी वाद नाही। मी कार्यकर्त्याला देव मानणारा माणूस आहे। उगीच काहीतरी जिल्हा लेवलचा एक छुटपुट वाद आहे असं म्हणून या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न वरिष्ठ करतायत, माझं स्पष्ट म्हणणं आहे। माझं नेतृत्वाच्या भूमिकेबद्दल आणि कार्यपद्धतीबद्दलच माझा आक्षेप आहे। तुम्ही माझं कालचं पूर्ण भाषण पहा, मी कोणत्याही कार्यकर्त्याबद्दल ऑब्जेक्शनेबल बोललेलो नाहीये। माझं जे जे दुखणं आहे ते नेतृत्वाबद्दल आहेत आणि ते काल मी बोललेलो आहे। उगीच त्याला वेगळा रंग देऊन हा छुटपुट वाद आहे असं म्हणून त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर हे चुकीचं आहे।
आणि राजू शेट्टी अजूनही लोकसभेसाठी तुमच्याच नावाचा विचार करत आहेत, तर तुमचं काय पुढचं धोरण असणार आहे? म्हणजे अहो, मगाशी मी आम्ही लोकसभा ताकदीने लढणारच आहे. सगळ्या जिल्ह्यातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठरवलेले लोकसभा ताकदीने लढायची आहे, आणि त्याचा निर्णय याच्यापूर्वीच झालेला आहे, म्हणजे आत्ता नाही झाला, याच्या आधीच झालेला आहे. मला 2014 ला चिखली मतदारसंघातनं विधानसभेची तयारी करायला लावली. म्हणजे शेट्टी साहेब दर निवडणुकीत सांगतात की आता इथून रविकांत तुपकर लढणार आहेत. 2014 ला मला चिखलीतनं तयारी करायला लावली, भाजपसोबत युती झाली, त्यावेळी ती जागा मला आम्हाला सुटली नाही, मला थांबायला लावलं. आणि त्या चिखलीच्या जागेच्या बदल्यात मला फडणवीस साहेबांनी महामंडळाचा अध्यक्ष करतो म्हणून शब्द दिला, आणि त्यांनी ते केलं. साहेबांच्या म्हणण्यावर मी महामंडळाचं अध्यक्षपद सोडून बाहेर पडलो आणि त्यांची साथ देऊन महाराष्ट्र अनेक वेळा पायाखालून काढला, चळवळ टिकवण्याचं काम केलं. त्याच्यानंतर 2019 ला, जसं आत्ता ते म्हणतात तसं, त्यांनी मला लोकसभेची तयारी करायला 2019 ला सांगितलं होतं. आणि त्यावेळी पण अशा घोषणा त्यांनी केल्या होत्या की रविकांत तुपकर आमचे लोकसभेचे उमेदवार काय झालं तरी लढणार. परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या युतीमध्ये त्यांनी जागा सोडून घेतली नाही, त्यांना ती जागा मिळाली नाही. त्याच्या बदल्यात विधान परिषद कबूल केली राष्ट्रवादीनी, शरद पवार साहेबांनी आणि या सगळ्या मंडळींनी. आणि मग नंतर राज्यपाल नियुक्तच्या कोट्यात राजू शेट्टी साहेबांचं नाव त्यावेळेला दिलं, ती जागा या लोकसभेच्या बदल्यातली जागा होती विधान परिषदेची. आणि आता पण ते घोषणा करतायत, तर अशा घोषणा प्रत्येक निवडणुकीत माझ्या नावाच्या होतात. आणि मग युतीमध्ये जागा सुटली नाही की मला थांबायला लागतं, चळवळीसाठी थांबवलं जातं नेतृत्वाकडून. मग थांबवलं गेलं की लोकांमध्ये असा मॅसेज जातो की रविकांत तुपकरलाच लढायचं नसतं किंवा रविकांत तुपकरनी माघार घेतली. पण युती आणि आघाड्यांमध्ये जागा वाटपात ती जागा आमच्या वाट्याला सुटत नाही किंवा सोडल्या जात नाही. काय काय होतं मला माहित नाही, असं 2-3 वेळा झालं. त्यामुळे आम्हाला ग्राउंड लेवलला काम करताना लोकांमध्ये आमच्या बाबतीत अविश्वासाचं वातावरण तयार होतं निवडणुकांच्या बाबतीत. त्यामुळं यावेळी आमच्या जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवलेलं आहे की काही झालं तरी बुलढाणा लोकसभेची निवडणूक लढायची, अशा पद्धतीचा निर्णय सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. मग जो वाद नेतृत्वाकडून सांगितला जातोय, तर तो वाद खरंच तसा आहे का? नाही नाही नाही, कुणाचीच वाद नाही. अहो मला सांगा, 20 वर्ष झाले मी चळवळीत काम करतोय, अनेक लोक करतायत, मी एकटाच करतो असं नाही. मी अनेक तरुणांना संघटनेमध्ये आणलेलं आहे. मी मोठमोठ्या म्हणजे अगदी माजी केंद्रीय मंत्र्यांपासून अनेक लोकांना संघटनेमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेत, आणलं. आम्हाला कधी असुरक्षितपणाची भावना नाही वाटली त्या बाबतीमध्ये. अनेकांना मी तयार केलं, झडपी सदस्य केलं, आमदार करण्यासाठी अनेकांसाठी प्रचंड आम्ही कष्ट घेतले. त्याच्यामुळं आमचा कुणाचीही वाद नाही. कार्यकर्त्याच्या जीवावर नेता असतो, त्यामुळे कार्यकर्त्याला मी भगवंताच्या चरणी मानणारा माणूस आहे. माझा वाद कोणत्याही कार्यकर्त्याशी नाही, माझा वाद नेतृत्वाच्या भूमिकेबद्दल आहे. नेतृत्व तुमचं पंख छाटतंय असं तुम्हाला म्हणायचं आहे? मी काल बोललेलो आहे त्या बाबतीत सगळं सविस्तरपणे. मला असं वाटतं की नेतृत्व करणारा कोणताही माणूस असेल, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर, त्या नेतृत्वानी आपला कार्यकर्ता जर का मोठा होत असेल तर त्याचे पंख छाटू नयेत, त्याचं नेतृत्व वाढवण्यासाठी त्याला उभारी दिली पाहिजे. ओके ओके ओके, धन्यवाद साहेब, धन्यवाद. चालेल चालेल. यस, धन्यवाद.